धुळातील परिवर्तन विद्याप्रसार संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या रकमेतून संचालकांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. शहरातील चित्र रोड परिसरात असलेल्या परिवर्तन विद्याप्रसार संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची रक्कम 25,000 रुपये होती. या रकमेतून संस्थेत शालेय विद्यार्थ्यांना गणेश वह्या वाटप इतर साहित्य वाटप करण्यात आले. संस्थेत झालेल्या एका कार्यक्रमात शालेय साहित्याचे वाटप झाले. यावेळी संस्थेचे चेअरमन बापू खालाने यांनी प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमास नगरसेवक संजय जाधव, महेंद्र जोशी, भाऊसाहेब देसले, जगदीश पाटील, अरुण पाटील, सुनील माळे आदी उपस्थित होते. आमच्या परिवर्तन विद्याप्रसारक संस्थेला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा या महिन्यातच मिळाला. तो नागपूर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आला. तो पुरस्कार संस्थेला दीनदलित गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणं, त्यांना क्रीडा व अभ्यासात नैपुण्य करणं करत तसंच त्यांच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्यासाठी हा पुरस्कार संस्थेने जे आतापर्यंत 23 वर्ष काम केलं परिवर्तन संस्थेने धुळे हिंकेळा तसेच ग्रामीण भागात, त्यामुळे हा पुरस्कार मिळाला. आणि हा पुरस्कार त्या निमित्त जी संस्थेला 25,000 रुपये रोख मिळाले होते त्या 25,000 रुपयाच्या रकमेतून आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या, शालेय गणवेश, त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य घेऊन आज आमचे उपस्थित मान्य शिक्षणाधिकारी जोशीसाहेब, नगरसेवक संजूभाऊ जाधव, भाऊसाहेब देसले, शिक्षक पालक व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत आम्ही हा शैक्षणिक साहित्य आज वाटप करीत. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तसेच मोकाट जनावरांचा नागरिकांना खूपच त्रास होत आहे. या संदर्भात मनपा प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना पेठ विभाग दिला आहे. दरम्यान मोकाट जनावरांचे आंदोलन शिवसैनिकांनी मनपावर सोडले. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्रा तसेच मोकाट जनावरांचा त्रास खूपच वाढला आहे. गेल्या 4 महिन्यात 424 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून रुग्णाची नोंद आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक वेळा निवेदन देखील केले, मात्र मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या संदर्भात मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल अशा इशारा शिवसेना पेठ विभागाने दिला आहे. तसेच निवेदन त्यांनी मनपा प्रशासनाला दिले आहे. यावेळी शिवसैनिकांनी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना आणून मनपावर सोडले असे पेठ विभाग प्रमुख रामदास कानकटे यांनी सांगितले. शिवसेना पेठ विभागाच्या वतीनं आज आम्ही मोकाट जनावर आणि मोकाट कुत्री याचं स्मरण पत्र आयुक्त साहेब यांना देतोय आणि आठवण करून देतोय की साहेब आम्ही वारंवार तुम्हाला याच्यावर आवाज उठवण्यासाठी सांगतो की तुम्ही यांचा बंदोबस्त करा. रस्त्यामध्ये महत्त्वाच्या रस्त्यामध्ये जनावरं बसून जातात आणि राहिलं मोकाट कुत्र्यांचा विषय, गल्लोगल्ली, चौकोचौकी, कॉलनी कॉलनी एरियामध्ये इतकी मोकाट कुत्रं झाली आहे की ज्याची काही सीमाच नाही. आतापर्यंत एप्रिल ते मे, जून, जुलै, ऑगस्ट आता सुरुवात झाली, या याच्यामध्ये 424 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. किती शोकांतिक आहे, एवढं मोठं शहर, एवढी मोठी यंत्रणा असून आपण साधं कुत्र्यांचं नियोजन करू शकत नाही. आणि आता नवीन इमारतीमध्ये आपण फार थाटामाटामध्ये गेले पण या शहराचं काय. म्हणून आम्ही निवेदन देतो आणि सांगतो नाही तर आम्ही याच्यानंतर या महापालिकेच्या आवारामध्ये कुत्रे, मांजर आणि जनावरं टाकल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे ते नरडाणा रेल्वे मार्ग दरम्यान पुलाचा निवेदन प्रक्रिया झाली सुरू. भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून केला जल्लोष साजरा. नेहरू नगर परिसरातील 2 मेडिकल दुकाने फोडून सुमारे 50,000 रुपये चोरट्यांनी लांबविले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यनिमित्त करण्यात आले अभिवादन. परिवर्तन संस्थेला महाराष्ट्राचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषणाचा मिळवा पुरस्कार. आणि शहरात किनारा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन करायला शिवसेना पेठ विभागाने दिला इशारा.
आणि याचबरोबर सिटी चॅनल मात्र संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.